स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची रविकांत तुपकर। कार्यकर्त्यांच्या बैठकीत रविकांत तुपकरांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी दावा सांगितला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमच्या कार्यकर्त्यांचीच आहे। 20 वर्ष आम्ही संघटनेत काम करतोय, त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघटना फुटीचा प्रकार घडतो की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय। आज रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली। या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडली। यावेळी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचीच असल्याचे सांगितलं। माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमचीच असल्याचा पुनरुच्चार केला। त्यामुळे रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर राजू शेट्टींना बाजूला करून दावा सांगतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये काही ठराव आम्ही केले, यामध्ये जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, काही पुनर्नियुक्त्या आणि या 2-4 दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या नियुक्त्या करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत ताकदीने लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी या बैठकीमध्ये झाला आणि त्या अनुषंगाने कामाला लागण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलं। आणि संघटनात्मक पातळीवर असेल किंवा इतर आमचे राजकीय विरोधक मंडळी असतील ज्यांना आमची ॲलर्जी आहे, ती संपवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करतायत, त्या लोकांना सुद्धा आम्ही इशारा दिला की जर का आम्हाला त्रास देणार असाल किंवा माझं नेतृत्व, माझ्या सहकाऱ्यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत असाल, दरबारातल्या हुजऱ्यांच्या इशाऱ्यावर जर का माझ्या सहकाऱ्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल, हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं। स्वाभिमानी पक्षावरती आपण दावा केला असे चर्चेला होते, काय सांगाल? नाही, पक्षावर दावा विवा नाही, आम्ही संघटनेतच आहे ना, संघटनाच आमची आहे। आम्ही 20-20 वर्ष, 30-30 वर्ष, 25-25 वर्ष, 10-10, 15-15 वर्ष या चळवळीमध्ये घालवलेले आम्ही सगळे लोक आहोत, रक्ताचं पाणी आम्ही केलेलं आहे, त्यामुळे संघटना आमचीच आहे सगळ्यांची, कार्यकर्त्यांची।